करत असताना प्रत्येक गावात अतिशय चांगला असा त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटला आणि आज मतदानमध्ये म्हणजे काय वाटतं का परिवर्तन नक्कीच होणार, कारण असं वाटतं का 100% नक्कीच याच ठिकाणी मला आत्मविश्वास वाटतो, आत्मविश्वास विजयाचा वाटतो. हो नक्कीच. काय विजय आहे आपलं निवडून आल्यानंतर काय करायचं तालुक्यासाठी? तालुक्यासाठी पाण्याचा प्रश्न असतोय महिलांचा. मी जेव्हा प्रचारात फिरले प्रत्येक तालुक्यात गावात गेलं का मला पहिला प्रश्न पाण्याचा आला, नंतर शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मी नक्कीच काहीतरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे. मतदाराने कवच का एवढंच आव्हान करणार आहे का? सर्वांनी घराबाहेर पडलं पाहिजे, लोकशाही ही बळकटच घरीच पाहिजे ना, आणि मतदान हे का आपला अधिकार असतो किंवा आपण हक्क बजावलाच पाहिजे. एक मत म्हणजे एक महत्वाचं असतं, हे मत विकासाला जाणार असतं. महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वाधिक जो जिल्हा कौल देईल तो म्हणजे नगर जिल्हा देईल. जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठी येते बाळासाहेब थोरात वगैरे असे, असं काय म्हणजे काँग्रेसला जास्त जागा आहे जिल्ह्याला, म्हणजे ज्या काही मंत्रिपद म्हणा काही म्हणा हे जास्त मिळू शकतात का सरकारला? मंत्रिपदावर मला भाष्य करण्याचा अधिकार नाही, पण मी एकच सांगू शकतो की जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून येते. कालपासून दिवसभर बसून पाहिलं तर राज्यात म्हणा किंवा नगर जिल्ह्यात आरोप होतात की पैसे वाटल्याचा आरोप होतो वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्याकडे कसं पाहा? पैसे वाटण्याचा आरोप तर सर्रासपणे चालू आहे. माझ्याकडे सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये काल काही गाड्यामध्ये पैशाची देवाणघेवाण आम्हाला पाहायला मिळाली, पण हे थांबलं पाहिजे कुठंतरी. शेवट राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे. कोणीतरी एखाद्या उद्योजकांनी व्यावसायिकांनी राजकारणात यायचं आणि पैशाचा भडीमार करून या निवडणुकांचं लोकशाहीचं चित्र बिघडवण्याचं काम केलं जात असतं, पण ते थांबलं पाहिजे. पण शेवट मतदार हा सुज्ञ आहे आणि तो चांगल्या पद्धतीने अचूक निर्णय घेत असतो. एकंदरीत मतदारांना काय आव्हान करतो? मतदारांना एकच आव्हान करतो की आपलं हे मत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते राज्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपले मत काउंट होणार आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाने मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे.